शिवसेना स्टाईलनं उत्तर दिल्यानंतर अखेर 100 घरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला. चोपडा तालुक्यातील अशोकनगर आणि इंदिरानगर भागातील पाण्याची जटिल समस्या माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत अण्णा सोनवणे यांच्या आदेशान्वये सामाजिक कार्यकर्ते सागर भाऊ उतारे यांच्या पाठपुराव्याला मार्गी लागली. 100 घरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटल्यानं परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभ हस्ते या घरांना पाणी सोडून या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रारंभी सोनवणे दाम्पत्यांचं ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आताशबाजीत जोरदार स्वागत करण्यात आलं. अशोकनगर आणि इंदिरानगर परिसरातील महिला आणि पुरुष पाण्यासाठी सलग 3 वर्षांपासून नगरपालिकेच्या पायऱ्या घेसून टाक मात्र सत्ताधाऱ्यांनी कोणतीही दखल न घेतल्यानं महिला मोर्चा अखेर आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या कार्यालयात वळला. समस्याग्रस्तांची घाणा आणि समस्या ऐकून माजी आमदारांच्या आदेशान्वये सागर भाऊ ओतारी यांनी शिवसेना स्टाईलनं ताबडतोब ते काम मार्गी लावलंय. त्यानुसार सागर ओतारी यांनी स्वतंत्र पाईपलाईन करून 2 वॉल्वचं काम मार्गी लावलं आणि 100 घरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवलाय. याप्रसंगी बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील, संचालिकासह कल्पनाताई पाटील, महिला तालुका प्रमुख मंगलताई पाटील, श्रीमती रेखाताई ओतारी, भरत पाटील, संचालक रावसाहेब पाटील, यावल मार्केट कमिटीचे संचालक सूर्यभान पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. औषी इथं किती वर्षापासून पाणी नव्हतं बरं नगरपालिकेचं? 3 वर्षापासून पाणी नव्हतं दादा इथं, ज्याच्यामुळे मग पाणी येत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही इकडून तिकडून पाणी आणून भरत होतो, अंड्याने पाणी आणून भरत होतो. जर पाहुणे पै आले तर ते म्हणत होते असं काय घर घेऊन टाकलं तुम्ही, तुमच्याकडे नगरपालिका वगैरे काही समस्या सोडवत नाही का बा असं आम्हाला पाहुणे पै वगैरे कधी आले ना ते आम्हाला बोलायचे दादा. आता पाणी कसं येत आहे तुम्हाला? आता असं सागर भाऊ होता आणि त्यांनी आमच्या पाण्याचा सगळा प्रश्न सोडवला. आता पाणी पूर्ण व्यवस्थित येत आहे आता सगळ्यांना. इंद्राताई चारनगर मध्ये अगोदर पाणी येत नव्हतं, आता पाणी येणं सागरभाऊ ओतारींनी पाणी चालू केल्यामुळे आम्हाला समस्या दूर झाली. 3 वर्षापासून पाणीच येत नव्हतं आम्हाला, तर सागरभाऊ ओतारींनी पाणी चालू करून दिलं. लाईटाची समस्या राहिली ते पण चालू करणार आहे. आता दुसऱ्या मजल्यावरती पाणी जात आहे, इतकं फुल पाणी येत आहे आम्हाला. त्याच्या आता पाण्याची समस्या मिटली. आता 3 वर्षापासून पाण्याची समस्याच होती, आता मिटून गेली आमची आली सागरभाऊ ओतारीकडनं. पाणी म्हणजे जीवन आणि अशा पाण्याच्या समस्येला हे इथले इंदिरताई पाटील रहिवासी आणि अशोकनगरचे रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून तोंड देत होते. यांनी वेळोवेळी नगर परिषदेकडे खूप विनवण्या केल्या, अर्ज पाठे केले, तरी देखील यांची पाण्याची समस्या मिटत नव्हती. शेवटी यांनी माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्याकडे विनंती केली, त्यांच्या समस्या सांगितल्या. अण्णासाहेबांनी मला आदेश दिला आणि त्यानुसार नगर परिषदेकडे मी वेळोवेळी पाठपुरावा केला. नगरपालिकेच्या सी ओ साहेबांनी, इंजिनियर मॅडमांनी त्या गोष्टीची तात्काळ दखल घेत त्यांनी आदेश दिले. परंतु जे तेजस कन्स्ट्रक्शन त्यांनी काही महिने दिरंगाई केली या कामाला. त्यांना मी वारंवार पाठपुरावा केला, विनंती केली. शेवटी शिवसेना स्टाईलने त्यांना समजावं लागलं, तेव्हा त्यांना समजलं. आणि जे काम मी 3 महिन्यांपासून त्यांच्या घडीघडी विनवण्या करत होतो ते त्यांनी 3 दिवसात पूर्ण केलं. शेवटी शिवसेना स्टाईल वापरावी लागली. असो, आज इथल्या रहिवाशांची पाण्याची समस्या मिटलेली आहे. यापेक्षा मोठा आनंद काही असूच शकत नाही. आज पाण्याची समस्या अण्णासाहेबांच्या आदेशाने माझ्याकडनं मिटली, याचा मला खूप गर्व आहे. आणि वेळोवेळी देवाकडे मी हीच प्रार्थना करतो की अशा समस्या मिटवून माझ्या हाताने चांगलं कार्य होत राहो. लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव.